सारखं सारखं मटारपासून बनलेली रस्साभाजी मटारची उसळ खाऊशी वाटत नसेल अशा वेळेस एक वाटी मटारपासून तयार होणारी ही भन्नाट भाजी एकदा नक्की बनवून बघा. चिकन मटण देखील यापुढं फिकं पडेल अशा प्रकारची ही टेस्टी भाजी बनवून तयार होते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मटारची टेस्टी भाजी बनवण्यासाठी या इथं एक वाटी भरून इतका फ्रेश मटार घेतलेला आहे. थंडीचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात हिरव्या मटारच्या शेंगा आलेल्या आहेत. त्या शेंगा सोलून एक वाटी भरून इतका मटार इथं घेतलेला आहे. तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला. त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, 1 अद्रकचा तुकडा घालायचा, फ्रेश कोथिंबीर घालायचं. पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं. या इथे एक बाउल घेतलेला आहे. तयार करून घेतलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तयार केलेल्या वाटणामधलं 1 चमचा भरून इतकं वाटण आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे. ते आपण पुढे भाजीमध्ये वापरणार आहोत. तयार वाटणामध्ये आपण या ठिकाणी अर्धा वाटी भरून इतकं बेसन पीठ घालूयात. बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. सोबतच या ठिकाणी आपण वापरूयात चवीकरता मीठ. पाण्याचा वापर न करता हे मिश्रण व्यवस्थित असं मळून घेऊयात. मटारमध्ये काही मॉइश्चर होतं, त्यामध्येच आपण अर्धा वाटी इतकं बेसन पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी या मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे. अगदी मस्त असं हे मिश्रण आपलं बनून तयार झालेलं आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडंसं बेसन पीठ वाढवू शकता. या ठिकाणी अशा प्रकारची मोदक उकडायची चाळणी घेतलेली आहे. चाळणीला आतल्या बाजूने तेल लावलेलं आहे. तेल लावून घेतलेल्या चाळणीवरती आपल्याला तयार मिश्रणाचे अशा प्रकारे छोटे छोटे वडे सोडून घ्यायचे आहेत. वडे सोडत असताना लहान साईजमध्येच वडे बनवूयात, कारण हे वडे वाफवून घेतल्यानंतर आणखीनच छान असे फुलले जातात. सर्व ठिकाणी चाळणीमध्ये वडे सोडून घेतलेले आहेत. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती या ठिकाणी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. याच्यावरती आपण तयार मिश्रणाच्या वड्यांची चाळण ठेवून देऊयात. त्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि हे वडे आपण 10 ते 15 मिनिटासाठी छान असे वाफवून घेऊयात. वडे वाफवत आहेत तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवूयात. या ठिकाणी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 लालसर रंगाचा टोमॅटो चिरून अशा प्रकारे त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे. तोपर्यंत आपले वडे देखील छान असे वाफून झालेले आहेत. वड्यांची साईज आहे ती छानच वाढलेली आहे. या ठिकाणी मस्त असे वडे तयार झालेले आहेत. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम कराय ठेवलेली आहे. कढईमध्ये फोडणी करता 2 पळे इतकं तेल घालूयात. तेल छान असं गरम झालं की यामध्ये घालूयात 1/2 चमचा इतकं जिरं. जिरं छान फुललेलं आहे. आता घालूयात 1 चमचा इतकं अद्रक आणि लसणाची पेस्ट. अद्रक लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे छान असं परतून घेऊयात. अद्रक लसूण छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात बनवून घेतलेलं छोटंसं वाटण. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. टोमॅटो आणि कांद्यामध्ये थोडंसं मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईपर्यंत ही प्युरी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. या ठिकाणी अगदी व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण आहे ते छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये 1/2 चमचा हळद पावडर, 1/2 चमचा धना पावडर, 1 चमचा बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि सर्वात शेवटी 1/2 चमचा आपल्याला या ठिकाणी मटण मसाला घालायचा आहे. व्यवस्थित असे हे मसाले मिक्स करून घेऊयात. 1/2 ते 1 मिनिटासाठी हे मसाले पुन्हा एकदा छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. मसाले आपण या ठिकाणी कच्चेच फोडणीमध्ये वापरलेले होते, त्यामुळे अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले छान असे परतून घ्यायचे. 1 चमचा भरून इतकं आपण मटारचं वाटण बाजूला ठेवलेलं होतं ते देखील यामध्ये घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मिक्सरचं भांडं विसून 1/2 वाटी भरून इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम थोडीशी फुल करायची आहे आणि हे वाटण किंवा ही फोडणी आहे ते पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचे आहे. फोडणी छान अशी तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण घालूयात गरम केलेलं पाणी.
व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. भाजीला गरम केलेल्या पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीचा रंग कायम राहतो आणि चव आहे ती छान लागते. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. भाजीची कन्सिस्टन्सी पाहत आपल्याला या ठिकाणी यामध्ये पाणी घालायचं आहे. सर्वात शेवटी ग्रेव्हीसाठी आपल्याला चवीकरता मीठ घालायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. गॅस हा मीडियम टू हाय करायचा आहे आणि या रश्श्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. रश्श्याला उकळी काढून घेतल्यानंतर तयार वडे आपल्याला या रश्श्यामध्ये सोडायचे आहेत. सर्वच वडे आपण या रश्श्यामध्ये सोडून घेऊयात. सर्व वडे आपण या रश्श्यामध्ये सोडून घेतल्यानंतर आपण गॅस आहे तो अगदी लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि या मिश्रणावरती किंवा या भाजीवरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. भाजी पुन्हा एकदा छान अशी मिक्स केलेली आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि ही भाजी 7 ते 8 मिनिटासाठी छान अशी शिजून घेऊयात. या ठिकाणी थोड्या वेळासाठी ही भाजी छान अशी शिजून घेतलेली आहे. भाजीला रंग काय सुरेख आलेला आहे, त्याचबरोबर तर्री देखील छान आलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि ही भाजी पुन्हा एकदा छान अशी मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. सध्या मार्गशीर्ष चालू आहे, त्याचबरोबर थंडीचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात फ्रेश मटार आलेलं आहे. अशा वेळेस तुम्ही ही भन्नाट चवीची चिकन मटनला देखील मागे सारणारी भन्नाट भाजी एकदा नक्कीच बनवून बघा. चवीला अप्रतिम लागते. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता. बनवण्यासाठी अगदी सोपी आहे आणि खाण्यासाठी अतिशय टेस्टी. अशा प्रकारची ही मटारची वेगळ्या प्रकारची भाजी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येते.